पोताळा तालुक्यातील धामणगाव बडे प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील अनेक दिवसांपासून विविध समस्यांचे ग्रहण लागले. या ठिकाणी अनेक दिवसांपासून डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. याचा परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर होत चाललाय. आरोग्य केंद्रात औषधांचा कायमचा तुटवडा तर आहेच, आता केंद्रावर सुद्धा डॉक्टर हजर नसल्याने गोरगरीब रुग्णांना नाईलाजास्तव सरकारी रुग्णालयात उपचार न घेता खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतोय. डॉक्टर कैलाश वराळकर हे त्यांनी सुट्टी टाकलेली आहे, तेव्हापासून धामणगावमध्ये PSC ला योग्य डॉक्टर मिळत नाही. एक दिवस डॉक्टर आले, त्याच्यानंतर परत आले नाही. आता लगातार बुधवार, गुरुवार, शुक्रवार त्या 3 दिवसापासून या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही आहे. संबंधितांशी संपर्क केला असता त्यांची उत्तरे उडवाउडीची आहेत. तरी जोपर्यंत THO आणि DHO यांच्याशी मी सतत संपर्कात आहे, त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे. परंतु आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत डॉक्टर या PSC ला उपलब्ध होणार नाही आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. आज धामणगावमध्ये PSC मधून एका पेशंटला मला फोन आला असता, ते सदरू पेशंटची चौकशी करून PSC मध्ये भेट दिली असता सदरू PSC मध्ये कुठल्याच प्रकारचे डॉक्टर अवेलेबल नाही हे मला आढळून आले. ते आढळून आल्यानंतर मी सदरू कर्मचारी धक्चाळू साहेब यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या ठिकाणी 2 पवार आणि गायकवाड या 2 डॉक्टरांची इथे नियुक्ती झालेली आहे. एका दिवसाआड दोघांची ड्युटी लागत असते, परंतु 2 दिवसापासून इकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मी आज रोजी THO साहेब सरपटे साहेबाला कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी सांगितले की मला कुठल्याच प्रकारचे डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे मी तुम्हाला डॉक्टर उपलब्ध करून देत नाही. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बडे येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने गावातील सरपंच युवराज घोंगडे, सदस्य आरिफ खान व सत्ताधारी पक्षाचे शिवसेना तालुका अध्यक्ष रामदास चौथनकर सह अशोक जाधव, सदस्य रामशंकर सोनोने व इतर नागरिक हे आंदोलन सुरू केले. या दरम्यान OPD मध्ये 75 रुग्णांची नोंद झाली आहे. डॉक्टर उपस्थित नसल्याने OPD बंद करण्यात आली आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत डॉक्टर अधिकारी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्ये आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच धांदल उडाली. प्रतिनिधी फारुक शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.